करायचं होतं. यस नमस्कार. आज मी सतरच्या परिसरामध्ये काही कार्यक्रम घेतलेले होते, विशेषतः राजेंद्र चोरगेचे. पाठिंबा पालकमंत्री असताना पण हे एक चांगले एन जी ओ चालवतात, चांगली शिक्षण संस्था चालवतात. त्यांनी आपल्या कला स्मशानभूमीमध्ये देखील चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि अशा पद्धतीनं त्यांचा तो ग्रुप काम करत असतो. म्हणून मागे मी आलो होतो त्यावेळेस त्यांना सांगितलेलं होतं की तुम्हाला मी रविवारचा वेळ देईन. तशा प्रकारे मी आत्ता 4 वाजल्यापासून त्यांना वेळ दिलेला आहे. परंतु माझ्याकडं काही पत्रकारांनी निरोप पाठवला की तुम्ही येताय तर आमच्याशी बोला, त्याच्यामुळे मी तुमच्याशी आत्ता या निमित्तानं बोलतो. आपल्याला मला जे काही बोलायचं होतं, काल जो निर्णय झाला, काल आम्ही सगळे दिल्लीमध्ये होतो. काल आमचा 10 तारखेला वर्धापन दिन होता, 23 वर्ष पूर्ण होत, 24वा वर्धापन दिन झाला, आता 25व्या वर्षात पदार्पण होत आहे. म्हणून दिल्लीला मीटिंग घेतलेली होती. मी खरं दिल्लीला कधी मीटिंगला जात नाही, परंतु यावेळेस मला बोलवण्यात आलेलं होतं, त्याकरता मी गेलेलो होतो. काल कार्यकारी अध्यक्ष दोघांना, प्रकुलभाईंना आणि सुप्रिया सुळेंना जबाबदारी दिली. इतर पण जबाबदारी इतर मान्यवरांच्यावर दिलेली आहे, ती आज पेपरला सगळीकडे पब्लिश झालेली, आपल्याला पण माहिती आहे. अशा पद्धतीनं त्याबद्दल माझं काय मत आहे ते कालच मी सांगितलं, शिवाय ट्विट पण केलेलं होतं, तेही आपल्याला सगळ्यांना पाहण्यामध्ये आलेलं असेल. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. तुमच्या कोणतीच न जबाबदारी देण्याचं नेमकं काय कारण आहे? तुम्ही नेमकं आता ऐका, माझ्यावर जबाबदारी नाही म्हणजे काय, राज्याची विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी माझ्याकडे आहे का नाही? आता पुढच्या जुलैमध्ये अधिवेशन सुरू होईल, आम्ही पण वेगवेगळ्या ठिकाणी, आता मी काय ते 15 तारखेला काही सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत, त्याच्याकरता मी धुळ्यामध्ये जातोय, नंतर अंमळनेरला जातोय, नंतर जळगावला जातोय, नंतर औरंगाबादला आमचं 2 दिवसाचं अधिवेशन घेतलंय सामाजिक न्याय सेलचं, त्याच्यानंतर परळीला एक कार्यक्रम धनंजय मुंडेंचा घेतला आहे, त्याच्यानंतर नागपूरला एक कार्यक्रम घेतलाय. अशा वेगवेगळ्या भागामध्ये कार्यक्रम आहेत, वेगवेगळे कार्यक्रम मी त्या ठिकाणी करतोय, आमची भूमिका मांडतोय. त्यानिमित्तानं आत्ताच्या राज्यकर्त्यांचं चाललेलं काम लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. महागाई, बेरोजगारी किंवा आज शेतकऱ्यांची जी काही अवस्था झालेली आहे, कांदा उत्पादक, टोमॅटो उत्पादक, कापूस उत्पादक, अशा वेगवेगळ्या पिकं काढणाऱ्या शेतकऱ्यांची, त्यांना तिथं कुणी वाली राहिलेला नाहीये, जाहीर घोषणा होत आहेत मदत करू, परंतु मदत काही होत नाहीये. हे सगळं सांगण्याचं काम, हे सगळं जनतेच्या समोर आणण्याचं काम आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय. आणि म्हणून हे देशाची जबाबदारी मी पहिल्यापासून तुम्हाला सांगितलं, मी महाराष्ट्रातला पण अनेक मीडियाला सांगितलं, किंवा मला केंद्रातल्या राष्ट्रीय राजकारणामध्ये रस नाहीये. मी 12 मतदारांनी मला 91 साली निवडून दिलं, त्यावेळेस मी 6 महिने तिथं खासदार म्हणून राहिलो, मी ते सगळं तिथलं चित्र बघितलं. माझी कामाची जी पद्धत आहे ती आणि राष्ट्रीय पातळीवर करण्याची कामाची पद्धत आहे, ज्यामध्ये बराच फरक आहे. म्हणून मी ठरवलं त्यावेळेस, म्हणजे 30-35 वर्षापूर्वी, की आपण आपल्या महाराष्ट्रात काम करायचं. आणि तेव्हापासून आजपर्यंत मी महाराष्ट्रात काम करतोय. ज्यावेळेस आम्ही सत्तेवर असतो त्यावेळेस वेगवेगळी मंत्रिपदं आम्हाला मिळतात, त्याच्यातून काम करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ज्यावेळेस विरोधी पक्षात असतो त्यावेळेस विरोधी पक्षाचा आमदार किंवा विरोधी पक्षाचा नेता म्हणून काम करत असतो. शरद पवार साहेबांनी जो निर्णय घेतला त्याला भाकरी फिरवली म्हणत नाही, तर ही सरळ सरळ दुर्दैव आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. मी तुम्हाला सांगितलं काल हाच प्रश्न विचारलेला आहे. हा आमचा पार्टी अंतर्गतला प्रश्न, बरोबर आहे. भाकरी फिरवली कुणी सांगितलं? मीडियाने चालवलं. मी बघत होतो, मी रात्री वेगवेगळ्या चॅनलच्या बातम्या बघितल्या, ते बघत असताना मीडियानी भाकरी फिरवली असं केलं की नाही. पवार साहेब काल परत काही म्हणले भाकरी फिरवली म्हणून? नाही म्हणले. मीडियाने ते चालवलं. आता विरोध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी काय म्हणावं तो त्यांचा अधिकार आहे. परंतु माझं त्याबद्दल असं मत आहे, मी कालही बोललो की पक्षांतर्गत भाजपने काय करावं तो भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे, तसा राष्ट्रवादीने काय करावा हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे.
ते राष्ट्रवादीची कार्यकारिणी, राष्ट्रवादीचे सभासद, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे आमदार खासदार लोकप्रतिनिधी हे त्याबद्दलचा निर्णय घेते हे ते त्या अँगलनी बघतात. कारण ते आमचे विचार आणि त्यांची विचारधारा वेगवेगळी आहे. त्याच्यावर ते टीका टिप्पणी करणं हे त्यांचं काम आहे का नाही, त्याच्यामुळे ते बोलतात. आम्हाला त्याच्या त्या बोलण्याकडे फार महत्व दिलं पाहिजे असं मला काही वाटत नाही. तुम्ही काय म्हणत आलात, समजा जर डिस्क्वालिफाय झाले तर सरकार पडणार नाही. मात्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यांनी परवा एक स्टेटमेंट दिले की 2 महिन्यात आमदार सगळे डिस्क्वालिफाय होणार आहेत आणि सरकार पडणार आहे. समजा एकदा कदाचित जर सरकार पडलं तर राज्याच्या मुख्यमंत्रीमध्ये अजित पवार आम्हाला दिसणार का? जे होणारच नाही तिथं मुलगीचं स्वप्न म्हणून काय उपयोग आहे? 288 आमदारांमध्ये 16 आमदार तुमच्या मताप्रमाणे डिस्क्वालिफाय झाले. मी म्हणत नाही तुमच्या मताप्रमाणे, तुम्ही प्रश्न विचारला. 288 मध्ये 16 गेले, किती झाले 272. 272 मध्ये मॅजिक फिगर किती पाहिजे? साधारण 137. मग त्यांच्याकडे असणारे जे आमदार आहेत त्याच्यात 137 त्यांच्याकडे राहतायतच ना. काय नाही मान्य आहे ना, त्याच्यामध्ये बहुमत त्यांच्याकडेच राहणार आहे. आणि हे आपण एक वर्ष बोलतो की नाही, एक वर्षात काही झालं तसंच पुढचं एक वर्ष कसं निघून जागेल तुम्हालाही कळणार नाही मलाही कळणार. उद्याच्याला ज्यांचे ज्यांचे तिथं काय ते आता विधानसभेच्या अध्यक्षांच्या समोर हेरिंग आहे, बरोबर आहे. हेरिंग असताना एखाद्या आमदारांनी सांगितलं की मला 8 दिवसाची वेळ द्या. हे जवळपास किती आमदारांचे हेरिंग आहे तुम्हाला माहिती. 2-3 हेरिंग मागितले तरी देखील वर्ष निघून जाईल. माझा मला माहिती नाही याच्याबद्दल जास्त अधिकारवाणीनं तुमच्याशी विधानसभेचे अध्यक्ष महोदय बोलू शकतील. कारण त्यांच्या कोर्टात आता तो चेंज आहे. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलेलं आहे तो संपूर्ण तुमच्या पुढं माहिती आलेली आहे. आणि त्याकरता आता ह्यांनी वेळ द्यायचा आहे आणि त्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं. आणि म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे काही डायरेक्शन आहे पक्षांतरबंदी कायद्याच्या मध्ये जे जे काही अटी आहे नियम आहे त्याला अनुसरून ते निर्णय घेणार. तुम्ही काही त्याच्याबद्दल राष्ट्रवादी राष्ट्रवादीचा विचार करेल ना. कोण लंबी रेस का घोडा आणि कोण छोट्या रेसचा घोडा किंवा कोण अडून बसलेला घोडा तिच्याच ते ठरवते. उधळणारे घोडे असतात, बसे घोडे असतात, प्रकार घोड्याचे खूप प्रकार आहेत. नवीन कार्यकारी अध्यक्ष आले राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीत काय बदल नाही? काल डिक्लेअर झालंय, अजून त्यांना जरा माहिती तरी घ्यायला वेळ द्या. माहिती घेतल्यानंतर आपल्याला सगळ्यांना कळेल की कशा पद्धतीनं पक्षाला एक उभारी येण्याकरताच कामाचं वाटप केलेलं आहे आणि त्याच्यातून पक्ष पुढं जावा. आणि जी राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता गेलेली आहे ती पुन्हा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता पक्षाला मिळावी आणि पक्षाच्या आमदार खासदारांची संख्या वाढावी, राष्ट्रवादीमय वातावरण व्हावं. ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं ही काही एकट्या दुकट्याची जबाबदारी नसती, सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी असती. पण प्रमुखांनी दिशा दाखवायची असते आणि त्या दिशेने कार्यकर्त्यांनी जायचं असतं आणि प्रमुखांनी जनतेचा पण विश्वास संपादन करायचा असतो की जनतेला पण वाटलं पाहिजे की बा या नेत्यामध्ये विजन आहे, हा नेता निश्चितपणे एक समाजाला पुढं घेऊन जाऊ शकतो, दिशा देऊ शकतो, समाजाचं भलं करू शकतो अशा पद्धतीने.